आमच्या प्रार संघटनेने गेल्या एक ते दीड महिन्यापासून कृषी विभागासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा चालू केला. परंतु कृषी विभाग असेल किंवा संबंधित विभाग असेल, या आम्ही लिखित तक्रारी पुराव्यासह तक्रारी करून कुठलाही आजपर्यंत फरक पडलेला नाही आहे. आणि आज पिकांच्या वाढीच्या अवस्थेत नत्र खताची गरज असताना जर युरिया भेटत नाही आहे, तर मग आणि एकीकडे कृषी विभाग सांगत आहे का आपली गरज 5000 टनाची होती मेट्रिक टनाची, आणि 6000 टन युरिया आपल्या तालुक्यात आल्याचं रेकॉर्ड आहे यांच्याकडे. मग एक्सेस युरिया येऊन पण आज 50% शेतकरी युरियापासून जर वंचित राहत असेल, तर मग आलेलं युरिया गेला कुठं आणि शेतकऱ्यांनी करायचं काय? तर या सर्व याची चौकशी होऊन दुकानदार असेल किंवा अधिकारी असेल यांच्यावर जी योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय शेतकऱ्यांना युरिया भेटावा या प्रश्न घेऊन आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहे. आणि जोपर्यंत आमचा प्रश्न तडीस लागत नाही, वरिष्ठांकडून आम्हाला लेखी कुठलंही आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत.